शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली आहे. यावेळेला उद्धव ठाकरे यांची सर्व राज्यात स्वबळावरती निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलेली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेलच, मात्र यापुढे सर्वच राज्यात शिवसेना आपला उमेदवार देईल. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरू किंवा किती मतं पडतील माहीत नाही, पण आम्ही लढू असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. तसंच अहमदाबादमध्ये पतंग उडवण्यापेक्षा काश्मीरच्या लाल चौकात विदेशी पंतप्रधानांना नेऊन तिरंगा फडकवला असता तर नरेंद्र मोदींचा अभिमान वाटला असता, असंही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. यासह त्यांनी मोदींसह भाजपावरती हल्लाबोल केलेला आहे. सर्वांना एक काळजी होती की या लढाऊ संघटनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे कसे करतील, शिवसेना किती टिकेल, किती पुढे जाईल. माझ्या मनात चिंता नव्हती, आजही नाहीये. याचं कारण ज्यांच्या मनामध्ये ही चिंता होती ते एक गोष्ट विसरून गेले की शिवसेना प्रमुखांनी नुसतं नेतृत्व नाही केलं, एक विचार दिला आणि जीवाला जीव देणारे प्रसंगी दगदगत्या अग्नीत सुद्धा उड्या ठोकतील असे मला जीवाभावाचे सहकार्य दिले. आणि या सहकाऱ्यांच्या सोबतीने माझं व्यक्तिगत काहीच नाहीये, आपल्या सगळ्यांचं, म्हणजे केवळ शिवसैनिकांचंच नाही तर मराठी माणसांचं आणि हिंदूंचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, सोबतीने आणि अर्थातच शिवसेना प्रमुखांच्या प्रेरणेने पुन्हा एकदा घेतलेली आहे. दरम्यान युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झालेली आहे. तसंच मनोहर जोशी, सुधीर जोशी यांचं नेतेपद कायम ठेवण्यात आलेलं आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत अधिकृत घोषणा झालेली आहे. सेना नेतेपदी आदित्य ठाकरेंच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय. आजचा जो निर्णय झालेला आहे, मी सगळ्यांना धन्यवाद म्हणू इच्छितो. आपले सर्वांचे आशीर्वाद असेच राहावे. माझं जे काम आहे तसंच पक्षासाठी काम करत राहणार आणि महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचं काम आहेच. तसंच जे काही विषय मी हाती घेतलेले आहेत ते पूर्ण करण्याचा विषय आहे. नक्कीच मला वाटतं हा शिवसेनेतला सर्वोच्च मान आहे नेतापद आणि खूप मोठी जबाबदारी आहे. मी सर्वांचे आशीर्वाद मागतो. मुझे लगता है अभी तो मैं सबके आशीर्वाद मांग रहा हूँ, सबकी शुभेच्छाएं मांग रहा हूँ. जो काम जारी है वो आगे लेके जा रहा है. जैसे है वैसे चल रहा है. नक्कीच मला वाटतं कुठच्याही रेझोल्युशनवर जे काही रेझोल्युशन आहेत ते आपल्या सर्वांसमोर आहेत. त्याच्यावर मी काही बोलणं आता योग्य नाही. जशी रेझोल्युशन आहे त्याच्यावर पुढे पार्टी चालत राहणार. मला 2 मिनिट. नक्कीच प्रत्येक शिवसैनिकांवर आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींसह भाजपावर हल्लाबोल केलेला आहे. या टीकेला भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी थेट उत्तर दिलेलं आहे. मैत्रीची अपेक्षा होती, मात्र शिवसेनेनं स्वबळावर लढवायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे 2019 निवडणुका भाजपालाही वेगळ्यापणाने लढायला लागणार आहेत. यातून नुकसान शिवसेनेचं होणार असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केलेला आहे. आम्हाला तर अपेक्षा युती धर्माची स्वाभाविकता होतीच, पण 2019 निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना करत असेल तर शिवसेनेला थेट उत्तर देऊ इच्छितो. 2019 निवडणुकीत भारतीय जनता पक्ष वेगळं लढायला तयार आहे. महाराष्ट्रातील तमाम जनता ही त्या निवडणुकीसाठी तयार आहे. पण यावेळेला नुकसान होईल तर ते तुमचंच, ही आमची अधिकृत भूमिका आहे. तर आपण बघतोय की आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदी फेरनिवड करण्यात आलेली आहे. आदित्य ठाकरे यांची नेतेपदी वर्णी लागलेली आहे. आणि आपण बघतो की आशिष शेलार यांनी भाजपच्या वतीनं शिवसेनेने जे आरोप केले होते त्यांना प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे. या संदर्भात अधिक बातचीत करूयात आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांच्यासोबत.
हेमंत, आपण बघतोत की आज उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झालेली आहे. आदित्य ठाकरे युवा नेते झालेले आहेत, मात्र आजच्या या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं होतं तर ते फक्त शिवसैनिकांना मार्गदर्शन नव्हतं तर 2019 निवडणुकांची तयारीही होती का? नक्कीच तुषार, उद्धव ठाकरेंच्या ह्या नेतृत्वामधनं आणि भाषणांमधनं जे काही सुचक विधानं आले ती म्हणजे 2019 होणारी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, कारण भाजपबरोबरची आता कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ शकत नाही, युती होऊ शकत नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आता राज्यात नाही तर इतर राज्यातही लढू आणि ग्रामपंचायत ते दिल्लीपर्यंत अशी ही लढाई असणार आहे आणि त्यासाठी शिवसैनिकांनी आता स्वबळावर आपलं काम सिद्ध करून दाखवावं अशा पद्धतीचं कुठेतरी चेतना देणारं जे वक्तव्य आहे त्यांनी केलेलं आहे. आणि भाजप कशा पद्धतीने आपलीच कोंडी करून आपला पक्ष संपवण्यासाठी विडा उचलून काम करते आहे की काय अशा पद्धतीचं सांगण्याचा त्यांचा एक कुठंतरी अट्टहास होता भाषणामधला. आणि त्याच दृष्टिकोनातनं आता शिवसेना नेमका कशा पद्धतीने पुढची वाटचाल करते हे पाहणं गरजेचं आहे, कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमधली जी गणित आहेत ती वेगळी आहेत. आणि बरोबर आहे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची गणित ही वेगळी असणार आहे, त्याचं मतांचं राजकारण हे वेगवेगळं असणार आहे, मात्र तरीही उद्धव ठाकरे हे आत्ताच तयारीला लागलेले आहेत. ज्या पद्धतीनं भाजपने बूथ लेवलवरती त्यांचं लक्ष केंद्रित केलेलं आहे त्याच पद्धतीनं आता शिवसेनेने देखील बूथ लेवलवरती लक्ष केंद्रित करायला सुरुवात केलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी तसे कार्यकर्त्यांना आदेश देखील दिलेले आहेत. नक्कीच तुषार, शिवसेना ही केडर वाईज पार्टी आहे आणि शिवसेनेचा गटनेता हा प्रत्येक इमारतीतल्या घरापर्यंत पोहोचलेला असतो आणि त्याच लेवलवर त्यांनी आपलं काम करण्यासाठी आता त्या पद्धतीची व्यूहरचना आखलेली आहे. शिवसेनेचा जो टार्गेट आहे, पुन्हा एकदा सांगतो, शिवसेनेच्या ठरावामध्ये शिवसेनेनी स्वबळावर लढताना हेच सांगितलं की आपल्याला 150 निवडून आणायच्यात. म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा 150 आकडा होता, पण 63 शिवसेना येऊन अडकली आणि आताच्या निवडणुकीतही तो 150 आकडा आहे शिवसेनेचा आणि लोकसभा निवडणुकीमधला जो आकडा आहे तो 30-35 आकडा आहे. आता हे एवढा मोठा आकडा शिवसेना कशा पद्धतीने पार करू शकते? शिवसेनेला त्या पद्धतीचं जे जातीचं आज उद्धव ठाकरेंनी गणित मांडण्याचा प्रयत्न केला की मराठीच्या मुद्द्यावर आपण सगळे बरोबर हेमंत, कारण की ज्या पद्धतीने भीमा कोरेगावचं प्रकरण झालेलं होतं, जातीच्या राजकारणाचा मुद्दा तुम्ही लावून धरता आहात, त्याच पद्धतीची मतांची जुळवाजुळव उद्धव ठाकरेंनी आतापासून सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांना हेही माहिती आहे का आपल्याला फक्त नुसतं जिंकायचं नाहीये तर भाजपाला पाडायचं आहे आणि म्हणूनच त्यांनी शिवसैनिकांना नारा दिलाय का की भाजपचं जाहिरातबाज सरकार जे आहे ते सत्तेवरनं खाली खेचा. नक्कीच, कारण ह्या सरकारमधली जी कामं आहेत ती जाहिरातीतनं दिसत आहेत, लाभार्थी हा जाहिरातीतनं दिसतोय, पण जर आपल्याला शोधायला लागला तर तो मिळतच नाही. शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या संदर्भात जर विचारला तर तो कर्जमाफी झालेली शेतकरी कुठे आपल्याला दिसत नाहीये. जो जलसिंचनाच्या योजनेचा लाभ घेणारा किंवा शेताच्या पंपाला वीज मिळणारा शेतकरी दिसत नाही अशा पद्धतीची आज त्यांनी भाषणामध्ये उदाहरणं देऊन कुठेतरी शेतकऱ्यांच्या आणि त्याचबरोबर शिवसैनिकांना त्या पद्धतीच्या मुद्द्यांचा कुठेतरी आव्हान करण्याचा प्रयत्न केला. आता लढाई हीच आहे की एक हाती सत्ता आणि शिवशाहीची खरी सत्ता आणायची आहे तर एक हाती सत्ता मला द्या आणि त्यासाठी तुम्ही काम करा. आता हे सगळं कटिबद्ध होण्यासाठी शिवसैनिकाला ते बळ मिळणं महत्वाचं आहे. सत्तेमधली 3 आता झालेली आहेत, शिवसैनिक त्या पद्धतीचा कुठेतरी नाराज मोठ्या प्रमाणात आहे, त्याला गोंजाळण्यासाठी हे संपूर्ण उद्धव ठाकरे करतायत का हेही पाहणं गरजेचं आहे, कारण शिवसैनिकांची कुठल्याही प्रकारची ती कामं झालेली नाही आहेत. भाजपमधल्या ज्या कार्यकर्ता असेल तो नाराज असेल वेगळ्या पद्धतीचा, पण शिवसैनिकांचा सत्तेमधला जीवच रमत नाही आहे अशा पद्धतीचा शिवसैनिक. बरोबर हेमंत, आपण बघतो की आता शिवसेनेनं पुढच्या 2019 निवडणुकांची तयारी केली आहे. तुम्ही म्हणताय तसं की 2 जरी राहिलेली असली तरीही निवडणुका या जवळपास 6 लागतील असा एक अंदाज व्यक्त केला जातोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.